उधर वो ऑन करके रखा था उसने लैपटॉप। पता ठीक है ना माधव? हाँ हाँ ठीक। व्यवस्थित शुरू करूँ या आज? करो क्या? ठीक है शुरू करते हैं। सर्वांना सप्रेम जय भीम। मी डॉक्टर अजय चिकाटे। आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 ची ही भारावलेली गडद सायंकाळ। आज प्रख्यात मराठी कवयित्री, सुप्रसिद्ध लेखिका, एक विचारशील व्यक्तिमत्व असणाऱ्या स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या 10व्या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूरद्वारा आयोजित 2 दिवसीय व्याख्यानमालेच्या आजच्या या पहिल्या दिवशीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अखिल विश्वाला आदर्श असणारे विश्ववंदनीय करुणेचे महामेरू तथागत गौतम बुद्ध आणि समस्त परिवर्तनवादी चळवळीला आणि पुरोगामी लेखनाला तेजस्वी विचारांचं बळ पुरविणारे, आयुष्यभर सत्य आणि समतेकरिता निकराचा संघर्ष करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिरंतन स्मृतीला भावपूर्ण विनम्र अभिवादन। तसंच आज ज्यांच्या स्मृतीचा जागर इथे होणार आहे त्या स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन। सन्माननीय मित्र हो, डॉक्टर ज्योती लांजेवार नावाचं एक धगधगत वादळ दिनांक 25 नोव्हेंबर 2014 कायमचं विसावलं। कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी, कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठांवरली गाणी, मी अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची निशाणी। अशा प्रखर आत्मविश्वासाने सूर्यकुलातील पेटती धगधगती कविता लिहिणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार मराठी कवितेतील विद्रोहाचा एक उत्कट असा स्वर आळवणाऱ्या आणि सभोवताली कृतिशीलतेचं स्फुल्लिंग चेतविणाऱ्या कवयित्री होत्या। आज त्यांचे दशक पूर्ती स्मृती जागरण या ऑनलाईन अभिवादन कार्यक्रमात जुळलेले सर्व अभ्यासक, प्राध्यापक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, आंबेडकरी साहित्य चळवळीतील साहित्याचे सर्व शिलेदार, डॉक्टर ज्योती लांजेवार यांचे देश विदेशातील सर्व चाहते, रसिक, सर्वांचं मी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सर्वांना सन्मानपूर्वक जय भीम। आज या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणारे आदरणीय डॉक्टर शरणकुमार लिंबाळे हे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत। सन्माननीय मित्र हो, मी बोलले तर त्यांची बोबडी वळते, चालले तर सावली थर्रावते, पाहिले तर त्यांच्या इमारतीचे पायवे खचतात, माझ्या शब्दांनी वेदपुराण मुख होतात, हसण्याने शिस्तबद्ध कवायती लटपटतात, एक बोट उगारले तर त्यांचे पुरोगामित्व गळून पडते, मी थांबले जरा की त्यांचे ध्वज भ्रष्ट होतात, पंक्तीला बसले तर चेहरे संशयग्रस्त होतात, असं समाज वास्तव अगदी बाणेदारपणे मांडणारी कवयित्री। या डॉक्टर ज्योती लांजेवार मराठी दलित आंबेडकरी मराठी साहित्यातील एक स्वतंत्र अशी ठळक नाममुद्रा आहे। त्यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व निसंशय प्रेरणादायी होतं। डॉक्टर ज्योती लांजेवार मराठी साहित्य विश्वातील अग्रगण्य कवयित्री होत्या। त्या आंबेडकरी जाणीवेच्या सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन चळवळीतील एक समर्पित व्यक्तिमत्व होत्या। भारतीय दलित स्त्रीचे वास्तव संशोधनपूर्वक मांडणाऱ्या त्या अभ्यासक होत्या। आंबेडकरी चळवळीला राजकारण आणि समाजकारण या पातळीवर
अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व पुरविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. फुले आंबेडकरी जाणीवेच्या स्त्रीवादाचे संसूचन करीत समष्टीनिष्ठ कविता लिहिणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार यांची साहित्य संपदा अतिशय सकस आहे. दिशा, शब्द निळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदण, वादळ उठणार आहेत, हे कविता संग्रह, पक्षिण आणि चक्रव्यूह, आजची सावित्री हे कथासंग्रह, भारतीय समाज आणि स्त्री हा भारतीय स्त्रीचे वास्तव मांडणारा मौलिक ग्रंथ, याशिवाय फुले आंबेडकर स्त्री मुक्ती चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ ही वैचारिक पुस्तके, मराठी दलित कादंबरीतील स्त्रीचित्रण, दलित साहित्य समीक्षा आणि अण्णाभाऊ व प्रेमचंद यांच्या नायिका हे समीक्षा ग्रंथ, जयभीमचे जनक बाबू हरदास एलेन हे चरित्रात्मक पुस्तक आणि माझा जर्मनीचा प्रवास हे प्रवास वर्णन, असा त्यांचा लखलखीत वारसा मराठी साहित्यात लाभलेला आहे. अनेक प्रतिष्ठित अशा मानसन्मानाच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी होत्या. अस्मितादर्श मेळावा आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अनेक चळवळी, अनेक संघटनात त्या सक्रिय होत्या. त्यांच्या काही साहित्याचे, कवितेचे वेगवेगळ्या भाषेमध्ये अनुवाद सुद्धा झालेले आहेत. विद्यापीठे पातळीवर अभ्यासक्रमात त्यांच्या काही कविता देखील लावलेल्या आहेत. अशा या लोकविलक्षण व्यक्तित्वाचं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण आणि त्या अनुषंगाने साहित्यातील व समाजातील वर्तमानाचा वेध हे या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर ज्योती लांजेवार यांचा वसा त्यांच्या लेखीने घेतला आहे. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाला आकार देण्याचं कार्य त्यांचंच आहे. ते आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहेत, पण त्यापूर्वी मी त्यांचा धावता परिचय करून देतो आहे. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस हे एक सुजाण, सुविद्य आणि संस्कारित व्यक्तिमत्व आहे. हैदराबाद येथे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला त्या स्कूल ऑफ लिटररी विभागात प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. त्या PhD च्या मार्गदर्शकही आहेत. त्यांच्याकडे 6 विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करीत आहेत. समकाळाला कवेत घेणारं लेखन देखील त्या करतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. या तीनही भाषातून त्या उत्तम लिहितात. त्या उत्तम अनुवादक आहेत. त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि लक्षवेधी सुद्धा ठरली आहे. त्यांच्या रायटिंग, जेंडर रायटिंग सेल्स, मेमोरी मेमर अँड ऑटोबायोग्राफी या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील गॅलेक्सी इंटरनॅशनल फाउंडेशन 2020 चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोटलेज इंटरनॅशनल या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हा मानाचा पुरस्कार जर्मन लेखिका अपरिलिया जेंग आणि अपर्णा लांजेवार बोस या दोघींना मिळाला आहे. त्यांच्या आईच्या लेखनाचा वारसा त्या पुढे नेत आहेत. त्यांना या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी आमंत्रित करतोय डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस यांना प्रास्ताविकासाठी. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस. धन्यवाद डॉक्टर चिकाटे. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे, व्याख्यानांचे हे 10वे वर्ष आहे. सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, समीक्षक, एक प्रतिभावान, बहुआयामी व्यक्तिमत्वानी सुसंपन्न अशा स्मृतिशेष डॉक्टर ज्योती यांच्या 10व्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजण्यात आलेल्या या 2 दिवसीय व्याख्यानमालेचं पहिल्या पर्वाचं आपण पहिल्या पर्वासाठी आपण सारे इथे उपस्थित झालो आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या लाडक्या लेखिका, सामाजिक राजकीय नेत्या डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली देत व्याख्यानमालेत आपली हजेरी नोंदवून कार्यक्रमाला आलेले सर्व उपस्थित मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या व्याख्यानाचे माननीय वक्ते, व्याख्याते डॉक्टर शरणकुमार लिंबाळे हे आपला अमूल्य वेळ काढून आज आले आहेत, तेव्हा त्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, या प्रतिष्ठानाच्या 10 वर्षाच्या प्रवासात अनेक सहप्रवासी सामील झालेत. काही थांबले, काही अधिक व्यस्त झाले, काही स्मृतिशेष झाले, तर काही बिनशर्त अथक चालत राहिले, पण प्रवास थांबला नाही. त्या प्रत्येक व्यक्तीचे प्रतिष्ठान ऋणी आहे.
समकालीन दलित वाङ्मयात आणि एकंदरीतच मराठी साहित्य प्रवाहात डॉक्टर ज्योती लांजेवार हे एक महत्त्वाचं नाव आहे. भारतीय साहित्य परंपरेला आपल्या विचारांनी लेखणीनी बळकट करणाऱ्या व जे काही आगळेवेगळेपणा गेल्या काही दशकात या भारतीय साहित्य परंपरेला प्राप्त झाली आहे त्यात एक मोठा वाटा डॉक्टर ज्योती लांजेवारांचा आहे. त्यांच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या सबंध कार्याचा गौरवासाठी किंवा गौरवण्यासाठी व त्यांच्यासारख्या एखाद्या समाजनिष्ठ, तत्वनिष्ठ, समष्टीनिष्ठ लेखिकेला समाज परिवर्तनाच्या विस्तारित अभिवाद शोधण्याची खरं तर काळाची गरज आहे. आणि ते प्रखर क्रांतिकारी जाणीवेच्या चळवळींच्या तत्वांचे सजग भान असलेल्या व्यक्तीचे प्रतीक म्हणूनही या प्रतिष्ठानाची संकल्पना गेल्या 10 वर्षापासून रुजते आहे. 10 वर्षापूर्वी ही अस्तित्वातही आली आहे. तर हे प्रतिष्ठान पारिवारिक किंवा मित्रपरिवारांपुरती मर्यादित नाही. प्रगतिशील विचारधारेच्या अनेक प्रवाहांना किंवा मानव मुक्तीच्या लढाईत कटिबद्ध असलेल्या प्रत्येकाचं व्यासपीठ हे प्रतिष्ठान आहे. कारण डॉक्टर ज्योती लांजेवार केवळ स्वतःचं प्रतिनिधित्व करत नसून एका अशा विशाल प्रगतिशील विचारधारेचं प्रतीक होत्या ज्याचा मूळ गाभा हा बुद्ध फुले आंबेडकरांच्या क्रांतिकारी तत्वांवर व मानवी मूल्यांवर आधारित होत आहे. ते कुठल्याही जाती जमाती किंवा समूहापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगाच्या पातळीवर जे शोषित, अन्यायग्रस्त, उत्पीडित, युद्धग्रस्त, दंगलग्रस्त अशा साऱ्यांचा तो आवाज आहे. त्यांच्या लेखणीत समग्रतेचा एक अभिभाव आहे ज्याची सबंध नाळ परिवर्तनवादी क्रांतिकारी तत्वांशी जुळलेली आहे. मग ती जात, वर्ग, लिंग, प्रांत, भाषा या सीमांपलीकडे जाऊन व्यापक सर्व लौकिकतेचं एक प्रतीक बनतं. समता, समानता, स्वातंत्र्याची त्यांची जी दृष्टी आहे ती समता, समानता, स्वातंत्र्याचं संगोपन करणाऱ्या अनेक प्रवाहांशी संवाद साधते. प्रतिष्ठान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार आहे. मानव कल्याण व मानव मुक्तीसाठी असलेली त्यांची जी तळमळ त्यांच्या साहित्यात दिसून येते त्याचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून प्रतिष्ठान एक विचारधारा आहे, एका बहुआयामी लेखिकेच्या वैचारिक, सामाजिक, साहित्यिक, सैद्धांतिक आणि मानवतावादी दृष्टीला एक आदरांजली आहे. जी मूल्य त्यांनी आपल्या आयुष्यात जोपासली ती पुढे नेण्याचंही एक व्यासपीठ आहे. आणि म्हणूनच प्रतिष्ठानामार्फत साहित्यिक, वैचारिक स्वरूपाच्या उपक्रमांना प्राधान्यता दिली जाते. सकारात्मक बदलासाठी, प्रगतीसाठी अनेक समविचारी प्रवाहांना, माणसांना एकत्र आणून डॉक्टर ज्योती लांजेवार यांना वैचारिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा जो विनम्र प्रवास सुरू आहे तो असा कायम सुरू राहील. एक समृद्ध वैचारिक पिढी कशी निर्माण करता येईल, कशी करता यावी यासाठी पण प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. या संपूर्ण प्रवासात गेल्या 10 वर्षात अनेक मान्यवरांचे योगदान, मार्गदर्शन, सहकार्य लाभले. डॉक्टर पुष्पा भावे, डॉक्टर गंगाधर पानतावणे, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, खासदार रामदास आठवले, डॉक्टर गिरीश गांधी, डॉक्टर सुखदेव थोरात, डॉक्टर हरिभाऊ केदार, जवी पवार, अर्जुन डांगळे, डॉक्टर गणेश देवी, डॉक्टर सदानंद मोरे, जयप्रकाश कर्दम, डॉक्टर अश्विनी ढोंगळे, डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉक्टर आशा सावदेकर, विलास वाघ, उषा वाघ, डॉक्टर वी स जोग, ॲडव्होकेट कुमकुम सिरपूरकर आणि अशा अनेक अनेक अशी अनेक नावं घेता येतील. स्मृतिशेष डॉक्टर अनिल नितनवरे यांनी डॉक्टर ज्योती लांजेवारांच्या निवडक कवितांचं स्वतंत्र पोस्ट पोएट्री करून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर पुष्पा भावे यांच्या हस्ते त्याचं अनावरण केलं होतं. संगीता महाजन हिने डॉक्टर ज्योती लांजेवारांच्या निवडक कवितांचे स्वतंत्र एक फोटो पोएट्री प्रदर्शन भरवले होते. अजय गंपावार हा डिजिटल आर्टिस्ट यांनी डिजिटल आर्टच्या माध्यमाने डॉक्टर लांजेवारांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेत एक विशाल तयार केला. सुगावा प्रकाशन पुणेने डॉक्टर लांजेवारांच्या निवडक कथांचे संग्रह प्रकाशित केले. तर लोकवाङ्मय गृह मुंबईने त्यांच्या कविता संग्रहाला प्रकाशित करून त्याचा लोकार्पण सोहळा 2016 साली
केला. मुंबई विद्यापीठात डॉक्टर ज्योती लांजेवारांच्या स्मृती प्रित्यर्थ स्त्रीवादी कवी संमेलनाचे आयोजनही करण्यात आले, ज्यात मंदाकिनी पाटील, योगेश राऊत, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, अलका गांधी असेरकर या सगळ्या समकालीन मराठी कवयित्रींचा प्रामुख्याने सहभाग होता. या सबंध 10 वर्षामध्ये एका गोष्टीचे समाधान वाटते, अनेक साहित्य प्रेमी मंडळ आपापल्या परीने मोठी मंडळी असली तरीही ज्यांना जेव्हा ज्यावेळी बोलण्यास विनंती केली त्यांनी तेव्हा त्यावेळी विनंतीचा मान ठेवून अगदी काही न विचारणा करता माझ्या एका फोन कॉलवर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि त्या सर्वांचे मी त्यांच्या मोठेपणाचे मी अगदी नम्रपणे त्यांचं धन्यवाद देते आणि त्याची नोंद प्रतिष्ठानामार्फत घेते. आज फार वेळ न घेता आज आपल्याकडे 10व्या स्मृती प्रित्यर्थ या 2 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन केलेले आहे. आणि तेव्हा व्याख्यानाचं पहिलं पुष्प गुंफणार आहेत ते तुम्हा आम्हा सर्वांना परिचित असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर शरणकुमार लिंबाळे. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये निमंत्रित लेखक कवी म्हणून आवर्जून ते उपस्थित असतात, अनेक व्यासपीठ त्यांनी गाजवली आहेत. प्रत्येक दलित साहित्यिक अभ्यासक जो आहे त्यांच्या पुस्तकांचा संदर्भ दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही हे तेवढंच खरं आहे. त्यांच्यावर स्वतंत्र एमफिल आणि असे कित्येक PhD झालेल्या आहेत. अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे. त्यांचा सविस्तर परिचय डॉक्टर अजय चिकाटे करून देणारच आहेत. तेव्हा डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचं खूप खूप स्वागत. आणि पुढची सूत्र सांभाळण्यासाठी मी पुन्हा डॉक्टर अजय चिकाटेंना विनंती करते. आजचे वक्ते डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचा तपशीलवार परिचय त्यांनी करून द्यावा. धन्यवाद. धन्यवाद अपर्णा. ज्योतिताई लांजेवार यांची एक कविता वाचून आपण वळूया आजच्या व्याख्यान विषयाकडे. डॉक्टर ज्योती लांजेवार एका कवितेत म्हणतात, छेद नावाची कविता आहे, अहंकाराची वादळे कुठवर वादळू द्यायची, अहंकाराची वादळे कुठवर वादळू द्यायची, आता थोपवून धरावीच लागेल आपल्या विषयीची पारंपरिक भूमिका. आता जाहीरपणे तपासण्याचे दिवस आले आहेत. सोयीसाठी सांगितलेली समता आणि तकलादू क्रांतीचा वारसा शब्दांना त्यांच्या आता तोलावे लागणार आहे. चोर पावलांनी जपलेल्या भेदाला छेद द्यावाच लागणार आहे. किती फुलविल्या इमानदारीच्या बागा तरी निवडुंगाची बेटे हुडकून काढावीच लागतील. दिव्याखालच्या अंधाराला प्रकाशाची झुमरे बांधावीच लागतील. दिव्याखालच्या अंधाराला प्रकाशाची झुमरे बांधावीच लागतील. सन्माननीय मित्रांनो, आजचा व्याख्यान विषय आहे समकालीन भारतीय दलित साहित्य. मराठी साहित्यातील दलित साहित्य अत्यंत लक्षवेधी साहित्य आहे. आपल्या तेजस्वी रंगरूपानं आकाराला आलेल्या दलित साहित्याने बघता बघता अवघ्या साहित्य विश्वाला झाकून टाकलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेतून आविष्कृत झालेल्या दलित साहित्य प्रवाहाने आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही पातळ्यांवर मराठी साहित्याला विलक्षण समृद्ध केलेलं आहे. वाङ्मयीन अभिरुची, साहित्य संस्कृती आणि सशक्त आशयरूप या साऱ्या क्षितीज या साऱ्यांचं क्षितीज दलित साहित्याने रुंदावलेलं आहे, विस्तीर्ण केलं आहे. समकालीन भारतीय दलित साहित्यावर आज डॉक्टर शरणकुमार लिंबाळे अधिकारवाणीने भाष्य करणार आहेत. त्यापूर्वी मी त्यांचा परिचय करून देतोय. दलित साहित्याचे महापात्र ज्यांनी विस्तारित केले त्यात नामदेव ढसाळ, गंगाधर पांडतावणे, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, राजा ढाले, दया पवार, अर्जुन डांगळे अशा शीर्षस्थ लेखकांच्या सूचीत आणखी एक नाव सन्मानपूर्वक जोडलं गेलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचं. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालेले दलित आंबेडकरी लेखक आहेत. त्यांनी विपुल साहित्य संपदेची निर्मिती केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी 1 जून 1956 त्यांचा जन्म झाला. सर्व दलित लेखकांच्या वाट्याला आलेले भोग त्यांच्याही वाट्याला आले, पण त्यातून वाट काढत काटेकुटे सारत त्यांचे नाव आज आंतरराष्ट्रीय झालेले आहे.
त्यांच्या कविता, स्वकथन आणि कादंबरी व समीक्षा या साहित्य प्रकारात त्यांचा चौफेर व्यासंग आहे. त्यांचे अक्करमाशी हे स्वरूप मराठी दलित साहित्यातील माइलस्टोन ठरलेला आहे. अक्करमाशी, बारमाशी ही स्वकथने, उत्पात आणि श्वेतपत्रिका हे कविता संग्रह, दंगल, उपल्या, भिन्नलिंगी, हिंदू, झुंड, बहुजन, सनातन आणि अलीकडे प्रकाशित झालेली वंदे मातरम या त्यांच्या कादंबऱ्यांना खूप लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र हा त्यांचा समीक्षा ग्रंथ अतिशय गाजलेला आहे. काही वैचारिक ग्रंथाची निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या आतापर्यंत 40 पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि एक उत्तम संपादन त्यांनी केलेली आहेत. ती संपादन लक्षवेधी आहे. त्यांच्या सनातन या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कारा इतकाच तोलामोलाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि अक्करमाशी, हिंदू आणि झुंड या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याशिवाय अस्मितादर्श, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, फणीश्वरनाथ रेणू यासारख्या पुरस्कारांशिवाय देश विदेशातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते सन्मानित आहेत. मराठीत विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्यानंतर बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती पुरस्कार प्राप्त करणारे ते मराठीतील तिसरे व्यक्ती आहेत आणि दलित साहित्यात हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच लेखक आहेत. त्यांच्या कविता, कथा आणि कादंबऱ्यांनी अनेक भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. अनेक विद्यापीठात त्यांचं साहित्य अभ्यासाला लावल्या गेलेलं आहे. अनेक संदर्भ ग्रंथ त्यांचे सगळीकडे सहजपणे वापरले जात आहेत. मराठी शिवाय अन्य भाषात त्यांच्या पुस्तकांचे सर्वाधिक अनुवाद झालेले ते पहिले दलित साहित्यिक आहेत. विद्रोह हा त्यांच्या साहित्याचा स्थायी भाव आहे. जीवनवादी मूल्यांवर अविचल निष्ठा असलेले हे लेखक आहेत. समाजमूल्य आणि कलामूल्य यांचा समन्वय त्यांनी आपल्या लेखनातून साधला आहे. सरस्वती सन्मान हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना लाभला, पण या सन्मानामुळे ते वादाच्या भोवऱ्यात उभे राहिले, पण आपल्या ठाम भूमिकेने त्यांनी त्या वादाला शमविले आणि मागे सारले. त्यांनी समाजातील चुकीच्या धारणांवर कायम लेखणीने शस्त्र उगारले आहे. दलित साहित्य विश्वातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ते आज लक्षवेधी ठरलेले आहेत. जीवनाविषयीचा एक व्यापक असा दृष्टिकोन त्यांच्या साहित्यातून प्रकटतो. त्यांचे समकालीन साहित्याचे आकलन अपडेट आहे असे ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक डॉक्टर शरणकुमार लिंबाळे आज आपल्यासोबत अर्थातच ऑनलाईन जुळलेले आहेत. ते या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आज गुंफतील. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे समकालीन भारतीय दलित साहित्य. मी अतिशय नम्रपणे आदरणीय डॉक्टर शरणकुमार लिंबाळे सरांना या विषयावर आपलं भाष्य व्यक्त करण्याकरिता पाचारण करतो आहे. आदरणीय डॉक्टर शरणकुमार लिंबाळे. ज्योती लांजेवार प्रतिष्ठान यांनी गेली 10 वर्ष ज्योती लांजेवार स्मृती व्याख्याने आयोजित केलेली आहे. आज हे 10वं वर्ष आपण स्मृती व्याख्यानाचा साजरा करतोय. या 10व्या व्याख्यानासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल ज्योती लांजेवार प्रतिष्ठानचा मी आभारी आहे. मी फापट पसारा न लावता सरळ सरळ मी माझ्या विषयावर बोलायला सुरुवात करतो. माझं हे व्याख्यान खूप वैचारिक असणार नाही. हे व्याख्यान माहिती देणारं व्याख्यान आहे. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन, इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर हे असेल. माझ्या व्याख्यानाचा विषय समकालीन भारतीय आणि दलित साहित्य अशा 3 भाषांमध्ये विभागलेला आहे. समकालीन हा शब्द मला थोडासा अडचणीचा वाटतो आहे, कारण दलित साहित्य गेली 60 वर्ष लिहिलं जात आहे. या 60 वर्षामध्ये ही सगळी 60 वर्ष आपल्याला समकालीनच आहेत. ह्याच्यामध्ये या 60 वर्षाला भूत, भविष्य, वर्तमान, समकाल असं काही करता येत नाही असं मला वाटतंय. तरी पण आयोजकांनी समकालीन
दलित साहित्यावर बोलावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ 60 वर्षाच्या दलित साहित्यावर बोलण्याऐवजी अलीकडच्या 30 वर्षाच्या दलित साहित्यावर मी बोलावं अशी त्यांची अपेक्षा असेल. पण खरे तर पहिले दलित साहित्यातली पहिली 30 वर्ष ही अत्यंत महत्वाची आहेत. या पहिल्या 30 वर्षात या 3 दशकामध्ये अत्यंत महत्वाचे लेखक झालेले आहेत. त्या लेखकांनी दलित साहित्याला झंझावती वाटचालीचं स्वरूप करून दिलेलं आहे. दलित साहित्याचं वादळ मराठी साहित्यात आलेलं आहे. आजही पहिल्या 30 वर्षात जे लिहिलं गेलं त्याचीच चर्चा होताना दिसते आहे. पण आज मी समकालीन दलित साहित्यावर बोलायचं आहे, म्हणजे मी अलीकडच्या 30 वर्षावर मला बोलावं लागणार आहे. अलीकडची 30 वर्ष म्हणजे 1992 ते 1922 या 30 वर्षावर मला बोलावं लागणार आहे. तर या 30 वर्षावर बोलत असताना मला भारतीय पातळीवरचं दलित साहित्य तुमच्या पुढे मांडायचं आहे. भारतीय ही भौगोलिक टर्म आहे. भारतीय स्तरावर म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर दलित साहित्यामध्ये आज काय चाललेलं आहे याच्याविषयी मला बोलायचं आहे. खर तर आपण देशाविषयी बोलायला लागलो तर देशाचे 2 भाग करावे लागतात, एक उत्तर भारत आणि दुसरा दक्षिण भारत. उत्तर भारत हा हिंदीला प्राधान्य देणारा भाग आहे. उत्तर भारत हा अतिशय जातीवादी, अन्याय, अत्याचार करणारा असा आक्रमक असा उत्तर भारत आहे. त्या मानाने दक्षिण भारत हा अतिशय प्रागतिक विचाराचा आहे. दक्षिण भारत इंग्रजीला प्राधान्य देणारा आणि प्रागतिक विचाराचा आहे. आणि इथं मला इथं दलितावर अन्याय अत्याचार होत नाही असं म्हणायचं नाही, पण उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतामध्ये प्रागतिक विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी अधिक झालेल्या आहेत. संपूर्ण भारताकडे आपण पाहिलं दलित साहित्याच्या निमित्ताने किंवा दलित चळवळीच्या निमित्ताने संपूर्ण भारतावर एक नजर टाकली तर काय दिसेल? संपूर्ण भारतामध्ये काही भागामध्ये दलित संख्या अधिक असलेली आपल्याला दिसेल तर काही भागामध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक असलेली दिसेल. जिथे दलितांची लोकसंख्या अधिक आहे तिथे दलित साहित्य लिहिलं गेलेलं आपल्याला दिसेल, तिथं दलित चळवळी झालेल्या आपल्याला दिसतील. आणि जिथं आदिवासी लोकसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी दलित साहित्य लिहिलं जात नाही, तिथं आदिवासी साहित्य लिहिलं जात आहे, आदिवासींच्या चळवळी निर्माण होत आहेत असं हे चित्र आहे. दलित आणि आदिवासी या दोन्ही चळवळींनी भारताचं चित्र बदलून टाकलेलं आहे असं मला वाटतं. संपूर्ण भारतामध्ये जे दलित आहेत ते दलित अनेक भाषांमध्ये लिहित आहेत, अनेक भाषांमध्ये बोलत आहेत, अगदी मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, पंजाबी, राजस्थानी, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये दलित लेखक लिहित आहेत. आणि याही पेक्षा दलित लेखक अनेक धर्मातले आहेत हे महत्वाचं तुम्हाला मला सांगायचं आहे की दलित लेखक अनेक राज्यामध्ये आहेत, दलित लेखक अनेक भाषेमध्ये लिहित आहेत आणि दलित लेखक अनेक धर्मामध्ये आहेत. तर हिंदू धर्मातल्या दलित लेखकांची संख्या अधिक आहे. जे लिहिणारे दलित लेखक आहेत संख्येने अधिक हिंदू धर्मीय आहेत, ते त्यांनी धर्मांतर केलेले नाही आहे. हे सगळे उत्तर भारतामधले दलित लेखक आहेत. हिंदू दलितांची संख्या दलित लेखकांची संख्या अधिक आहे. हिंदू दलित लेखकाबरोबर ख्रिश्चन दलित लेखक पण संख्येने 2 नंबरला आहेत. ख्रिश्चन दलित लेखकांची संख्या अधिक आहे. हिंदू धर्मामध्ये दलितांसाठी वेगळी व्यवस्था आहे ती मला सांगायला नको आहे, पण ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा जाती व्यवस्था आहे, दलितांसाठी वेगळे चर्च आहेत आणि ख्रिश्चन धर्मामधल्या जाती व्यवस्थेविरुद्ध ख्रिश्चन दलित लेखक लिहित आहे. ख्रिश्चन दलिताबरोबर शीख दलित लेखक पण लिहित आहे. शीख दलित
यांचा विचार मी जेव्हा करतो तेव्हा शीख दलितांसाठी पंजाबमध्ये 200 वेगळे गुरुद्वारा आहे. शीख शिखांमध्येही जाती व्यवस्था आहे, शीख धर्म पुरोगामी आहे पण तिथेही जाती व्यवस्था आहे. हिंदू धर्मातून तिथे जाती व्यवस्था गेलेली आहे, तिथेही जाती व्यवस्था आहे, तिथेही वेगळ्या गुरुद्वारा आहेत असं आपल्याला दिसेल. तिसरे दलित लेखक आहेत ते मुस्लिम दलित लेखक. मुस्लिम दलित लेखक मुस्लिम समाजामध्येही जाती व्यवस्था आहे आणि मुस्लिम दलित लेखक ही लेखन करतात आणि मुस्लिम दलितांसाठी सुद्धा वेगळ्या मस्जिदी आहेत, त्यांच्यामध्येही भेदभाव केला जातो. नंतर बौद्ध दलित लेखक हा शब्द मी वापरल्यानंतर काही लोकांना लोकांच्या अंगावर काटे येण्याची शक्यता आहे पण बौद्ध दलित लेखक ही आहेत असं मी मानणार आहे. बौद्धामध्ये बौद्ध धर्म दलितांनी स्वीकारल्यानंतर त्यांना नवबौद्ध असं मानण्यात आलं. पण इथे एक अडचण अशी निर्माण झालेली आहे सध्या की आपण काही दलितांनी आपली नोंद बौद्ध असे केलेली आहे जनगणनेमध्ये आणि काही दलितांनी आपली नोंद जनगणनेमध्ये महार असे केलेली आहे. ज्यांनी बौद्ध अशी नोंद केलेली आहे त्यांची गणना ही अल्पसंख्याकांमध्ये होते आणि ज्यांनी आपली ज्यांनी आपली नोंद जनगणनेमध्ये महार अशी केलेली आहे त्यांची नोंद अल्प अनुसूचित जातीमध्ये होते. म्हणजे धर्मांतरानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर महार समाज बौद्ध आणि महार अशा पद्धतीने विभागला गेलेला आहे. हे जनगणनेमध्ये आहे, समाजामध्ये सर्वजण बौद्ध आपण बौद्ध मानसिकतेने जगतो आहे पण कागदोपत्री असं एक अशी एक विसंगती आहे. आपण म्हणजे महार समाज जो बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे तो अल्पसंख्याक म्हणूनही गणला जातो आहे आणि जो जो धर्मांतर झालेला आहे पण जाती जातीचे फायदे घेण्यासाठी जातीचं सर्टिफिकेट घेण्यासाठी म्हणून त्यांनी महार असं लिहिलेलं असेल तर तो अनुसूचित जातीमध्ये गेलेला आहे. तर यांच्या हा एक प्रश्न बौद्ध समाजापुढे गंभीरपणे उभा आहे असं असं एक चित्र मी तुमच्या पुढे उभं केलं. संपूर्ण भारतामध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारत, उत्तर भारत भारत हा जात्यांचा आहे त्याने दक्षिण भारत हा थोडासा प्रागतिक विचाराचा आहे तुम्हाला सांगितलं. भारतामध्ये आदिवासी आणि दलित असे असे लोकसंख्या असलेले प्रदेश आहेत आणि भारतातले दलित लेखक प्रादेशिक भाषेमध्ये लिहितात, अनेक प्रदेशामध्ये आहेत आणि अनेक धर्मामध्ये आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. हे सांगत असताना संपूर्ण भारताविषयी भारतीय दलित साहित्याविषयी तुम्हाला मला माहिती द्यायची आहे. मी केरळ आणि पश्चिम बंगाल याच्यापासून सुरुवात करतो. याचं कारण असं आहे की केरळ आणि पश्चिम बंगाल हे दोन्हीही डाव्या विचारांचं राज्य असलेली राज्य होती. केरळ केरळमध्येही कम्युनिस्टांची सत्ता होती आणि पश्चिम बंगालमध्येही कम्युनिस्टांची सत्ता अनेक वर्ष होती. आता तिथं तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे पण केरळ आणि पश्चिम बंगाल हे कम्युनिस्ट विचार प्रणालीने भारावलेले राज्य आहे. इथलं सामाजिक वातावरण वर्ग विचाराने भारावलेलं आहे, गरिबी श्रीमंती असा इथला लढा आहे, त्यामुळे इथं जात जाणीवा मागे राहिलेली आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये म्हणावी तशी जात जाणीवा पहिल्यापासून उदयाला आल्या नाहीत, नंतरच्या काळात मात्र त्या उदयाला आलेल्या आहेत आणि नंतरच्या काळामध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये दलित साहित्य आणि दलित चळवळ उदयाला आलेली आपल्याला दिसेल. केरळमध्ये नारायण गुरु जसं आपले महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले आहेत तसे केरळमध्ये नारायण गुरु हे प्रागतिक विचाराचे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. त्यांच्या विचार त्यांच्या नारायण गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या विचारचा वारंवार उल्लेख होतो. पश्चिम बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांचा हमका म्हणजे हमेशा उल्लेख होतो. जोगेंद्रनाथ मंडल हे बाबासाहेबांना समकालीन होते. बाबासाहेबांचा काँग्रेसनी निवडणुकामध्ये जेव्हा पराभव केला तेव्हा जोगेंद्रनाथ मंडलनी बाबासाहेबांना पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवायला मदत केली आणि बाबासाहेबांना पश्चिम बंगालमधून निवडून आणलं. ते जोगेंद्रनाथ मंडल पश्चिम बंगालमध्ये त्यांचं काम आहे, त्यांचे विचार आहे. केरळमध्ये मल्याळम भाषा आहे. मल्याळम भाषेमध्ये लिहिणारे काही लेखकांची नावं मी तुम्हाला सांगतो. मल्याळममध्ये लिहिणारे प्रमुख दलित लेखक एम दासन, एम बी मनोज, एम आर रेणुकुमार,
रोशनी, स्वप्ना आणि सौम्या ही महत्वाची नावं आहेत. त्याच्याशिवाय आणखीन दलित लेखक आहेत पण ही महत्वाची नावं आहेत. इथं केरळमध्ये वर्गवादी जाणीवा आणि जात जाणीवा या दोन्हीचा मिलाफ होऊन इथे दलित साहित्य लिहिलं जात आहे. दलित साहित्य म्हणावे तितक्या विकसित स्वरूपात दलित साहित्य आलेलं नाहीये. दलित पुस्तकांची संख्या कमी आहे, दलित लेखकांची संख्या कमी आहे. ख्रिश्चन हा केरळ हा संपूर्ण ख्रिश्चन धर्मांतरित राज्य आहे. इथं ख्रिश्चनांची संख्या अधिक आहे. ख्रिश्चन धर्मामुळे इथलं वातावरण थोडंसं पुरोगामी आहे. तिथे हिंदू धर्माचा प्रभाव कमी असल्यामुळे तिथे जातीय तेढ अधिक कमी आहे, हे एक कारण असू शकेल असं मला वाटतं. मी पश्चिम बंगाल विषयी बोलतो. बंगालीमध्ये मौली मनोहर विश्वास, मनोरंजन बेपारी, कल्याणी, राजू दास असे दलित लेखक लिहितात. याशिवाय आणखीन काही दलित लेखक लिहितात पण ही महत्वाची नावं आहेत. त्याच्याशिवाय आणखी काही महत्वाची नावं असू शकतात. वेळेच्या मर्यादेमुळे मी एवढीच नावं आपल्याला सांगू इच्छितो. पश्चिम बंगालमधल्या दलित लेखकाचं एक वेगळेपण आहे. ते वेगळेपण हे आहे की पश्चिम बंगालची फाणी झाली. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश असे अशा पद्धतीनं ह्या राज्याची विभागणी झालेली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधल्या बांगला लेखकांना फाळणीचं दुःख झेलावं लागलेलं आहे. मौली मनोहर विश्वास हे पाकिस्तानमधून पळून आलेले आहेत. मनोरंजन बेपारी हे बांगलादेशमधून पळून आलेले आहे. म्हणजे अनेक दलित पाकिस्तान भारताची फाळणी झाल्यानंतर ते बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तानामध्ये गेलेले आहेत. त्यांची घरं, दारं, शेती आणि ते सगळे पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये होते. म्हणजे बांगलादेशातल्या दलित साहित्यामध्ये जातीय जाणीवा, वर्गीय जाणीवा, त्याचबरोबर फाळणीच्या जाणीवा, कारण फाळणीचं दुःख या बांगला दलित लेखकांना खूप भीषणपणे जगावं लागलेलं आहे. अशा पद्धतीनं हे बांगला साहित्याचं वेगळेपण आहे. आता केरळ, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र हा जो बेल्ट आहे, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र हा बेल्ट ख्रिश्चन दलितांचा आहे. इथले दलित सगळे बहुसंख्याने ख्रिश्चन झालेले आहे. ते ख्रिश्चन दलित आहेत. आता तमिळ ख्रिश्चन जे आहेत ते ख्रिश्चन धर्माविरुद्ध लिहित नाही. ख्रिश्चन समाजामध्ये जी जाती व्यवस्था आहे, जो भेदभाव आहे, त्याच्या विरुद्ध हे ख्रिश्चन दलित लेखक लिहितात. ख्रिश्चन दलित लेखकामध्ये काही महत्वाची नावं तमिळनाडू मधल्या लेखकांची महत्वाची नावं अशी आहेत, बामा, शिवकामी, इमियाम, मीना कंदासामी ही महत्वाची नावं आहेत की ज्यांची नेहमीच चर्चा होते. तमिळनाडू मधले मध्ये पेरियारचं नाव सुद्धा, पेरियारचा विचार सुद्धा एक विद्रोही विचार आहे. त्या विचारांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी हे सगळा तमिळनाडू भारावलेला आहे. आणि इथं तमिळ भाषेमध्ये दलित साहित्य लिहिलं जात आहे. मी म्हणालो की तेलंगणा आणि आंध्र, अगोदर हा आंध्र प्रदेश एकच होता, आता तेलंगणा नवीन राज्य झालेलं आहे. तेलंगणा आणि आंध्र याची भाषा तेलुगू आहे. तेलुगूमध्ये दलित साहित्य लिहिलं जात आहे. तेलुगूमध्ये खरं तर जुन्या काळामध्ये म्हणजे जुन्या म्हणजे ब्रिटिश काळामध्ये गुर्रम जोशुआ हा फार महान लेखक होऊन गेलेला आहे. तो ख्रिस्ती फादर होता. त्याचं गब्बिलम हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज जे लिहित आहे त्याच्यामध्ये के इनुक, कल्याणराव एंडोरी यांचं आत्ताच निधन झालं, माणसा एंडोरी ही मंडळी लिहित आहेत, आणि कांचा इलैया हा सुद्धा तेलुगू भाषेमध्ये आहे. ते इंग्रजीमधून लिहितात आणि ती बहुजन साहित्याची मांडणी करतात. अशा पद्धतीनं मी तुम्हाला मल्याळम, तमिळ, तेलुगू या भाषेविषयी बोललो. आता मी कन्नड कडे जातो. कन्नड कर्नाटकाकडे जातो. कर्नाटक प्रदेशाची बांधणी, सामाजिक बांधणी पुन्हा वेगळी आहे. कन्नडमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये संत बसवेश्वरांच्या कामाचं फार मोठं वर्च म्हणजे प्राबल्य आहे. बाराव्या शतकापासून
बाराव्या शतकामध्ये संत बसवेश्वरांनी सामाजिक क्रांती केली, जाती व्यवस्थेविरुद्ध त्यांनी विद्रोह केला, तिथे फार मोठी विद्रोहाची सामाजिक परिवर्तनाची परंपरा आहे. इथले दरिद्र एका संत बसवेश्वरांना मानतात, भगवान गौतम बुद्धांना मानतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. मी तिथे अनेक वेळेला गेलो होतो, त्यांच्या मंचावर संत बसवेश्वर बुद्ध आणि आंबेडकरांच्या प्रतिमा ठेवलेल्या असतात. कन्नडमध्ये बंडाय साहित्य हे एक विद्रोही साहित्याची विद्रोही साहित्याचा प्रवाह आहे. बंडाय साहित्यात मधूनच काही फुटून तिथे दलित साहित्याचं लेखन सुरू झालं. कन्नडमध्ये महादेव देवलुरु, सिद्धलिंगय्या, मुद्दा कडू चिन्नास्वामी, अरविंद मालगत्ती ही महत्वाची नावं, हे लेखक कन्नडमध्ये दलित साहित्य लिहित आहेत. कर्नाटक नंतर गुजरातकडे मी येतो. गुजरातमध्ये काय सामाजिक वातावरण, तिथं महात्मा गांधींचा प्रभाव आहे. मी सांगितलं केरळ पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचा प्रभाव आहे, कर्नाटकमध्ये संत बसवेश्वरांचा प्रभाव आहे, तर गुजरातमध्ये महात्मा गांधींचा प्रभाव आहे. महात्मा गांधी गुजरातचे असल्यामुळे त्यांचं काम तिथं अधिक असल्यामुळं आणि त्यांनी दलितांविषयी तिथल्या हरिजनांविषयी त्यांनी खूप सामाजिक काम केल्यामुळं तिथल्या दलितांमध्ये जातीय जाणीवा, जातीय विद्रोह खूप उशिरानं निर्माण झाला. जेव्हा गुजरातमध्ये आरक्षणाला विरोध करणारं मोठं आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं, तेव्हा इथल्या दलितांना कळलं की अरे नाही, इथं जातीय व्यवस्था आहे, आपल्या आरक्षणाला विद्रोह आपल्या आरक्षणाविरुद्ध हे आंदोलन करत आहे, आणि आरक्षणाच्या काळामध्ये जे अन्याय अत्याचार झाले त्यामुळे गुजरातमधले दलित जाणीवेने जागे झाले आणि इथं दलित पॅंथरची चळवळ सुद्धा सुरू झाली. रमेशभाई परमार यांनी दलित पॅंथरची चळवळ सुरू केली. आरक्षण विरोधी दंगलीनंतर दलित पॅंथरच्या चळवळीमुळं इथल्या दलित तरुणांमध्ये एक क्रांतिकारी मानसिकता निर्माण झाली आणि दलित लेखक लिहायला लागले. त्याच्यामध्ये गुजराती दलित लेखकामध्ये नीरव पटेल, आता ते हयात नाहीत, नीरव पटेल, दलपत चव्हाण, मोहन परमार, हरीश मंगलम आणि मुलजीबाई खुमान ही नावं महत्वाची आहेत. मुलजीबाई खुमान हे अनुवाद करतायत दलित साहित्याचा, अनेक मराठीतली महत्वाची पुस्तकं ते गुजरातीमध्ये नेलेले आहेत. पण इथे गांधीच्या प्रभावातून पुढे येऊन आंबेडकरी प्रेरणेनी लिहिणारी दलित मंडळी आहेत आणि गुजरातीमध्ये सुद्धा विपुल पद्धतीनं दलित साहित्य लिहिलं जात आहे. गोवा राज्यामध्ये मला दलित साहित्य फारसं आढळत नाही. म्हणजे मी असं का म्हणतो की एक प्रवाह असला पाहिजे. मी जेव्हा मी नोंद कशाची घेईन की ज्या राज्यामध्ये दलित साहित्याचा प्रवाह आहे, एखादा एकटा दुकटा लेखक असेल तर त्या राज्यामध्ये दलित साहित्य असं मी मानणार नाही. गोवामध्ये दलित साहित्य नाही. पंजाबमध्ये 34% दलितांची संख्या आहे, 34% सगळ्यात जास्त दलित पंजाबमध्ये आहे. पण तिथे दलित जाणीवांनी लिहिलं जाणारं साहित्य अजूनही अल्प प्रमाणात आहे. तिथं गुरु नानक, संत रविदास आणि आंबेडकरांच्या प्रतिमा ठेवून पुढे चळवळी पुढे जात आहे. म्हणजे गुरु नानकांना मानतात, संत रविदासांना मानतात आणि बाबासाहेब आंबेडकरांनाही मानतात. अशा पद्धतीचं वातावरण तिथलं वैचारिक दिसून येतं. पंजाबीमध्ये बलबीर माधोपुरी, द्वारका भारती, लालसिंग डी ही तीन नावं मला महत्वाची वाटतात की ज्यांनी अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे नंतर मी म्हणालो 92 ते 22 या 30 वर्षाच्या काळामध्ये यांनी लिहिलेलं आहे. यानंतर आपण हिंदी बेल्टचा विचार करू. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार हा हिंदी बेल्ट आहे. याच्यामध्ये मात्र हिंदी दलित साहित्य लिहिलं जातं. इथं जे हिंदी दलित साहित्य लिहिणारे लेखक आहेत ती प्रामुख्याने हिंदू दलित आहे, पण ते बाबासाहेबांना मानतात आणि ते तथागत गौतम बुद्धाच्या प्रेरणेला मानतात. तथागत गौतम बुद्धालाही मानतात पण त्यांनी धर्मांतर केलेलं नाही. हिंदी दलित लेखक फार मोठ्या संख्येने लिहित आहे. उत्तर प्रदेशामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणेने काशीरामजींनी जी चळवळ सुरू केली, बहुजन समाजाची जी चळवळ सुरू केली, त्या चळवळीचाही खूप मोठा परिणाम झालेला आहे. कांचीरामजी, मायावतीजी यांच्या राजकारणामुळे, सामाजिक कारणामुळे संपूर्ण हिंदी बेल्ट
प्रभावित झालेला आहे आणि या प्रभावातून बाबासाहेबांच्या चळवळीमुळं इथेही हिंदी दलित साहित्य लिहिलं जात आहे. हिंदी दलित साहित्यामध्ये मोहनदास नैमिष राय, जयप्रकाश कर्दम, कमल भारती, सवराज सिंग बैचन, अजय नवरिया, धर्मवीर, तुलसीराम, कौसल्या बासंत्री, सुशीला टाकबोरे या नागपूरच्या आहेत, तुलसीराम यांचं निधन झालेलं आहे, धर्मवीर यांचं निधन झालेलं आहे, की हिंदी बेल्ट हिंदी हिंदी दलित साहित्य लिहिणारी ही महत्वाची नावं आहेत. आणि हिंदी दलित साहित्यामध्ये मोठ्या पद्धतीनं लिहिलं जात असलं तरी मराठी दलित साहित्यामध्ये जो विद्रोह आहे, जी क्रांतिकारी मानसिकता आहे, ती हिंदी दलित साहित्यामध्ये नाही. संपूर्ण भारतामध्ये हिंदी दलित साहित्य आणि मराठी दलित साहित्य हे याची चर्चा खूप होते, कारण इथं संख्येने दलित लेखक आहेत, अधिक आहेत, म्हणजे मराठी दलित लेखकांची संख्या अधिक आहे, त्यानंतर हिंदी दलित लेखकांची संख्या अधिक आहे, आणि हिंदी राष्ट्रीय भाषा आहे, त्यामुळे हिंदी दलित साहित्याची अधिक चर्चा होताना दिसते. हिंदी दलित साहित्य मराठी साहित्य दलित साहित्याच्या तुलनेने अतिशय सौम्य वाटते, कारण मराठी दलित साहित्यात जो विद्रोह आहे, जी नकाराची भावना आहे, जी ज्या पद्धतीनं वेदना आणि आक्रोश व्यक्त झालेला आहे, त्या पद्धतीनं हिंदीमध्ये व्यक्त होताना दिसत नाही. हिंदीमधलं विद्रोह थोडासा नेमस्त स्वरूपाचा आहे, पण इथेही दलित जाणीवानी बाबासाहेबांच्या प्रेरणेने दलित साहित्य लिहिलं जात आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये दलित साहित्य नाही. हरियाणामध्ये दलित साहित्य नगण्यच आहे. राजस्थानमध्ये आता एक दलित शिक्षक आत्मकथा लिहितोय, त्याच्या एक दोन आत्मकथाचे भाग प्रकाशित झालेले आहेत. इथंच ईश कुमार गगनिया हा लेखक पण राजस्थानमध्ये आहे. खरं तर हरियाणा आणि राजस्थानमध्ये दलित साहित्य नगण्यच आहे. झारखंडमध्येही दलित साहित्य नाही, हा आदिवासी बेल्ट आहे. इथं आदिवासी साहित्य आणि आदिवासी चळवळी आपल्याला पाहायला मिळतात. उत्तराखंड मध्ये सुद्धा दलित साहित्य नाही. उत्तराखंड मध्ये ओमप्रकाश वाल्मिकी नोकरीच्या निमित्ताने गेलेले होते. ओमप्रकाश वाल्मिकीचं हिंदीमध्ये मोठं नाव आहे. जुटन ही त्यांची आत्मकथा फार प्रसिद्ध आहे. पण ते उत्तराखंड मध्ये एकच लेखक होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे. पण उत्तराखंड मध्ये दलित साहित्याची चळवळ मला दिसून येत नाही. हिमाचल प्रदेश हा पहाडी प्रदेश आहे. इथं दलित आहेत, म्हणजे ट्राईब्स आहेत, जनजाती आहेत, पण इथंही इथं बाबासाहेबांचे पुतळे आहेत. इथे दलितांच्या संघटना आहेत, पण इथं दलित साहित्य नाही आहे. इथं एस आर हरडोट नावाचे लेखक आहेत, जे दलिताविषयी लिहितात. जम्मू काश्मीर आणि लडाख इथंही दलित साहित्य दिसून येत नाही. त्यानंतर ओडिसा हा आदिवासी लोकसंख्येचा आदिवासी बहुल लोकसंख्येचा प्रदेश आहे आणि इथेही दलित साहित्य म्हणावं तसं नाही. पण इथे ओडिसामध्ये भीमा भोई, म्हणजे महात्मा फुलेला समकालीन असे भीमा भोई होते. त्यांनी महिमा धर्माची स्थापना केली आणि महिमा धर्म हा क्रांतिकारी धर्म ओडिसामध्ये मानला होतो. तिथे भीमा भोईनी काम केलेलं आहे. भीमा भोईचं काम आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेने दलित साहित्य तिथं लिहिलं जाते. तिथं एक दोन नावं आहेत, वासुदेव सुनानी आणि पितांबर तराई, हे दोन कवी आहेत. इथं लिहिलं इथं अशा पद्धतीनं ओडिसामध्ये लिहिलं जातं. मी तुम्हाला भारतीय भाषामध्ये, म्हणजे मल्याळम असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड, गुजराती, पंजाबी, हिंदी, या सगळ्या भाषांमध्ये जे दलित साहित्य लिहिलं जात आहे, त्या लेखकांच्या जाती काय आहेत, त्या लेखकांचे धर्म काय आहेत आणि ते कशा पद्धतीनं लिहितात, याचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. याच्याशिवाय आणि इथं जे ऑनलाईनवर आहेत त्यांना अधिक माहिती असू शकते. आता मी मराठीविषयी बोलण्याचं टाळलेलं आहे. आता मी मराठीविषयी बोलतो. खरं तर मी असं म्हणालो की आपलं जे दलित साहित्य आहे त्याचं वय 60 वर्षाचं आहे आणि त्याला समकालीन, मराठी दलिताला समकालीन वगैरे असं म्हणणं मला संयुक्त वाटत नाही. तथापि पहिली 30 वर्ष आणि नंतरची 30 वर्ष असं असं जर वेगळं केलं तर पहिल्या 30 वर्षात
म्हणजे 70, 60, 70, 80, 90 या दशकामध्ये, या दशकामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे ते अतिशय प्रचंड ताकदीचं होतं. बाबासाहेबांच्या प्रभावाने आणि प्रेरणेने जे लिहिलं गेलेलं साहित्य आहे ते अतिशय महत्वाचं साहित्य होतं. नंतरचं साहित्य या पहिल्या पिढीचं अनुकरण करणारं साहित्य राहिलं. या पहिल्या 30 वर्षामध्ये बाबुराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ, राजा ढाले, यशवंत कोल्हर, ज्योतिलाल अंजवार, उर्मिला ताई पवार, वामन निंबाळकर, अर्जुन टांगळे, भीमसेन देठे, प्रल्हाद चेंदवडकर, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, किती नावं घ्यावीत अशा असंख्य असंख्य लेखकांनी लेखन केलं आणि त्याच लेखनाची आज 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 ही चर्चा होते. त्या लेखनाच्या प्रभावातून आज ही लिहिलं जात आहे. पहिली 30 वर्ष महाराष्ट्रातली अत्यंत महत्वाची होती आणि पहिल्या 30 वर्षामध्ये जे जे पहिल्या पिढीतल्या लेखकांनी लेखन केलं ते अत्यंत महत्वाचं, दर्जेदार आणि प्रखर असं लेखन होतं ज्याची दखल मराठीत तर घेतच घेतली, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली. मराठीतल्या दलित साहित्याची जी चर्चा झाली ती पहिल्या 30 वर्षातल्या दलित साहित्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झालेली आहे. नंतरच्या 30 वर्षाची चर्चा झालेली नाही. या 30 वर्षाविषयी मला बोलायचं आहे. खरं तर दलित साहित्याविषयी बोलताना मला अस्मितादर्श लेखक वाचक मेळाव्याविषयी बोलावं लागेल. अस्मितादर्श लेखक वाचक मेळावे जे झाले त्यामुळे अनेक लेखक घडलेले आहेत. मी त्या वाचक लेखक मेळाव्यामधून घडलेला लेखक आहे. या वाचक लेखक मेळाव्यामध्येच ज्योती लांजेवारांची ओळख झालेली होती. या मेळाव्यामध्येच मला उर्मिला ताई पवारांची ओळख झाली होती. या मेळाव्यामध्येच सगळ्या दलित लेखकांच्या ओळखी व्हायच्या, भेटीगाठी व्हायच्या, चर्चा व्हायच्या, काय लिहितोय, कसं लिहितोय हे कळायचं. लेखक कसे कपडे, दलित लेखक कसे कपडे घालतायत, कसे बोलतायत हे आम्हाला पाहायला मिळायचं आणि याच्यातून आम्ही धडपडत धडपडत लिहायचो, विचार करायचो. अस्मितादर्श लेखक वाचक मेळावे दलित साहित्याच्या विकासामध्ये, दलित लेखकांना घडवण्यामध्ये आणि दलित साहित्याला पुढे घेऊन जाण्यामध्ये अतिशय महत्वाचा, प्रचंड बलदंड असा प्रभाव होता. डॉक्टर गंगाधर पानतावळेंच्या यांच्या निधनाबरोबरच हा दलित साहित्याच्या विकासाचा प्रभाव संपला. हे इतकंच नाही तर पहिल्या 30 वर्षामध्ये दलित पॅंथरची जी चळवळ होती, नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे, दया पवार, प्रल्हाद चेंदोलकर, लतीक खाटी अशा अनेक लोकांनी जी चळवळ सुरू केली, ती चळवळ वाढली आणि 1991 मध्ये दलित पॅंथर कायमची बरखास्त केली. मी म्हणजे पहिल्या 30 वर्षामध्ये ही दलित पॅंथरची चळवळ बरखास्त झाली आणि या पहिल्या 30 वर्षामध्येच दलित साहित्याची चळवळ सुद्धा संपली. ज्या महाराष्ट्राला, ज्या मराठीला, ज्या आंबेडकर समाजाला दलित साहित्याने ओळखलं जात होतं, हा आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकरी समाजाचा क्रांतिकारी उद्गार आहे असं म्हणून दलित साहित्याकडे पाहिलं जात होतं, ते पहिल्या 30 वर्षामध्ये संपवण्यात आलं. दलित पॅंथरची चळवळ जी विद्रोही चळवळ होती संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा, या दलित तरुणांच्या विद्रोही भूमिकांकडे पाहिलं जायचं, दलित तरुण सहकार्यकाळाच्या साठी कशा पद्धतीनं संघर्ष करतायत, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कशा पद्धतीनं पुढे नेत आहेत याच्यासाठी प्रगतीशील विचाराच्या लोकांनी, अनेकांनी दलित चळवळीवर बाबासाहेब प्रेम असणाऱ्यांनी दलित पॅंथरला समर्थन दिलं होतं की दलित पॅंथरची चळवळ ही संपली. आणि दलित साहित्याची चळवळ संपली नाही, दलित शब्दाला बेकायदेशीर ठरवण्यात आलं. हे अतिशय म्हणजे गंभीर आहे. जेव्हा हायकोर्टातून, नागपूरच्या हायकोर्टातून दलित शब्द बेकायदेशीर आहे, आता त्यांनी हायकोर्टाने कशामुळं ते शब्द वापरू नये हे सांगितलं, हे लोकांपुढे आलं नाही. वर्तमानपत्रातून आलं की दलित शब्द बेकायदेशीर आहे आणि यामुळे अनेक विद्यापीठामध्ये जे दलित साहित्य शिकवलं जात होतं त्यांना आयतं कोणीच मिळालं. अरे दलित शब्द बेकायदेशीर आहे, मग दलित साहित्य अभ्यासक्रमातून काढून टाका, दलित साहित्य शिकवायचं नाही, दलित शब्द म्हणायचं नाही. आणि ह्या काळा यामध्ये अनेक दलित लेखकांची पुस्तकं अभ्यासक्रमातून काढली गेली. दलित साहित्यावर परिसंवाद, जे परिसंवाद होत होते, दलित साहित्यावर जे कार्यक्रम होते ते बंद करण्यात आले. दलित लेखकांना जे आमंत्रित केलं जात होतं ते बंद झालं. म्हणजे दलित साहित्याची चळवळ बंद झाली, दलित पॅंथरची चळवळ बंद झाली आणि दलित शब्द बेकायदेशीर ठरवण्यात आला.
पहिल्या 30 वर्षात ती जी चळवळ आहे नंतरच्या 30 वर्षामध्ये संपुष्टात आली असं मला म्हणायचं आहे. नंतरच्या 30 वर्षामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे, मी गेल्या 30 वर्षामध्ये एकही दलित साहित्य संमेलन झालेलं नाही. गेल्या 30 वर्षामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे त्यांना आंबेडकरी साहित्य म्हणायचं, त्या आंबेडकरवादी साहित्य म्हणायचं, त्या सम्यक साहित्य म्हणायचं, त्या परिवर्तनवादी साहित्य म्हणायचं, काय म्हणायचं तर त्याला नावच देत नाही. दलित साहित्य तर कोणी म्हणतच नाही. पण अशाही स्थितीत काही दलित लेखकांनी लेखन चालू ठेवलेलं आहे. या 30 वर्षामध्ये दलित साहित्य निर्माण झालंच नाही, दलित लेखक लिहिलेच नाहीत असं म्हणता येणार नाही. लिहिलेले आहेत, प्रचंड ताकदीनं जी के ऐनापुरे लिहित आहेत, संजय पवार लिहित आहेत, प्रज्ञा दया पवार लिहित आहेत, राकेश वानखेडे लिहित आहेत, अशोक पवार लिहित आहेत. पण अलीकडच्या 30 वर्षातल्या 30 वर्षामध्ये जे लिहिलं गेलेलं साहित्य आहे या साहित्याला काय नाव द्यायचं, काय नाव द्यायचं? दलित साहित्य म्हणायचं नाही, कोणी दलित साहित्य म्हणायला तयार नाही. दलित साहित्य साहित्याचं संमेलन घ्यायला तयार नाही. सगळं एक प्रचंड भय आणि मौन आहे. मग या 30 वर्षातल्या साहित्याला म्हणायचं तरी काय? आंबेडकरवादी साहित्य म्हणायचं, आंबेडकरी साहित्य म्हणायचं, परिवर्तनवादी साहित्य म्हणायचं, प्रगतिशील साहित्य काहीतरी म्हटलं पाहिजे आणि त्याची चर्चा केली पाहिजे. आज या 30 वर्षामध्ये मला या ज्या 30 वर्षामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे, नवीन लेखक आहेत, त्याची चर्चा होत नाही, त्याची समीक्षा होत नाही. विदर्भामध्ये वातावरण चांगलं आहे, विदर्भामध्ये आंबेडकरवादी संमेलन होत आहेत, आंबेडकरी संमेलन होत आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करताना काही ठिकाणी अण्णाभाऊ साठे संमेलन होतात, काही ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन होत आहे, पण दलित साहित्याच्या निमित्ताने जी साहित्य संमेलन होत होती, ज्या चळवळी होत होत्या, जे रसरसलेलं चैतन्य होतं आणि जो लेखकांचा एक ताफा होता, तो जणू संपलेलाच आहे असं वाटायला लागतं. मग अनेक वेळेला मला प्रश्न विचारले जातात, दलित चळवळ संपलेली आहे का, दलित साहित्य संपलेले का, संपलेलं आहे का, दलित साहित्य अर्धात सापडलेलं आहे का? मुळात पहिल्या 30 वर्षात जे दलित लेखकांनी लिहिलेलं आहे तेच पुन्हा पुन्हा वाचलं जातं, पुन्हा पुन्हा त्याची चर्चा होते. नंतरच्या 30 वर्षामध्ये जे लिहिलेलं आहे त्याची चर्चा होत नाही, त्याला कुठलं नाव दिलं जात नाही आणि कोणत्या मूल्यमा कोणत्या पद्धतीने मूल्यमापन करावं असं एखादा समीक्षक पुढे येऊन या नव्या लेखकांची समीक्षा करताना दिसत नाही असं एक मला चित्र दिसत आहे. मी आजच्या भाषणामध्ये संपूर्ण भारतीय भाषेमध्ये लिहिणाऱ्या दलित लेखकाविषयी बोललो आणि त्याचबरोबर मराठी भाषेत लिहिले गेलेल्या दलित साहित्याविषयी बोललो. मी अनेक धर्मामध्ये दलित लेखक आहेत आणि त्या धर्माने धर्मामध्ये ज्या जातीव्यवस्था आहेत त्या जातीव्यवस्थेमुळे दलितांवर ज्या अन्याय होतात, भेदभाव होतात, त्याच्या विरुद्ध बंड करणारं जे लेखन झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. विशेष करून मुस्लिम आणि ख्रिस्ती साहित्याविषयी मला बोलणं गरजेचं आहे. मराठीमध्ये ख्रिस्ती महाराव ही बाळासाहेब गायकवाड यांची आत्मकथा प्रकाशित झाली, त्यानंतर बाप्तिस्मा ते धर्मांतर असं ईसादास भडके यांची आत्मकथा प्रकाशित झालेली आहे. मुस्लिम महार ही इब्राहिम खान यांची आत्मकथा प्रकाशित झालेली आहे. ख्रिस्ती महार आणि मुस्लिम महार या आत्मकथा मीच लिहून घेऊन प्रकाशित केलेल्या आहेत. प्रचार प्रकाशन मी हे प्रकाशित केलेलं आहे. मला केवळ बौद्ध दलित लेखक लिहित आहेत किंवा हिंदू दलित लेखक लिहित आहेत किंवा शीख दलित लेखक लिहित आहेत असं चित्र निर्माण करायचं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम दलित ही लिहित आहेत आणि ख्रिश्चन दलित ही लिहित आहेत असं मला ते चित्र निर्माण करायचं होतं. त्यासाठी ख्रिश्चन दलित आणि मुस्लिम दलितांच्या या दलितांची ही पुस्तकं ज्यांची नावं मी आता घेतली ती प्रकाशित झाली आहे. भारतीय पातळीवर अब्दुल इस्माईल हा लेखक मुस्लिम दलितांच्या वेदना फार प्रभावीपणे व्यक्त करतो. पासवंदा ही मुस्लिमांमधली दलित जमात आहे, उत्तर प्रदेशामध्ये फार मोठ्या संख्येने आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, या जमातीमध्ये पण चळवळ सुरू झालेली आहे. मुस्लिम दलितांना आरक्षण मिळालं पाहिजे, ख्रिश्चन दलितांना आरक्षण मिळालं पाहिजे या प्रकारच्या चळवळी सुरू झालेल्या आहेत. मुस्लिम साहित्य आणि ख्रिश्चन साहित्याच्या चळवळी सुरू झालेल्या आहेत. मला वाटतं मुस्लिम दलित आणि ख्रिश्चन दलित यांच्यामध्ये सुद्धा एक सामाजिक जागृती निर्माण झालेली आहे.
मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. मी भारतभर फिरतो. मी गेल्या 1-15 वर्षापूर्वी जेव्हा उत्तर दक्षिण भारतामध्ये जायचो, दक्षिण भारतामध्ये म्हणजे मी जेव्हा केरळमध्ये जायचो आणि दलित साहित्यावर बोलायचो, तेव्हा एक प्रश्न मला हमखासपणे विचारला जायचा. ते असे म्हणायचे की आम्ही ख्रिश्चन दलित आहोत, आम्ही घरात येशू ख्रिस्तांचा फोटो लावतो, तिथं बाबासाहेबांचा फोटो लावू, आमच्या घरामध्ये येशू ख्रिस्त असेल आणि बाबासाहेब असतील, पण येशू ख्रिस्त काढून तिथं गौतम बुद्ध कसा काय लावायचा, हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. मी बोलताना गौतम बुद्ध आणि बाबासाहेब हेच बोलायचो, मी येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायचो नाही. त्यामुळे ख्रिश्चन दलित मला सातत्याने म्हणायचं, तुम्ही बुद्धाचं नाव घेताय पण आम्ही येशू ख्रिस्ताला मानलेले आहोत. आता गेल्या वर्षी मी तमिळनाडूमध्ये गेलो होतो, तिथं एक मोठं दलित लिटरेचर फेस्टिवल झालं. पा रणजित हा फार मोठा फिल्म डायरेक्टर आहे, त्यांनी ते घेतलं होतं. तिथं त्या 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 मंचावर बाबासाहेबांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमा होत्या. मी पा रणजिता रणजितला विचारलं, अरे तुम्ही तर सगळे ख्रिश्चन दलित आहात आणि त्या बाबासाहेबांवर बरोबर तुम्ही बुद्धाच्या मूर्ती ठेवलेल्या आहात, हे कसं काय, आणि ख्रिश्चन दलितांना हे कसं काय. हिंदू दलित असतील किंवा ख्रिश्चन दलित असतील, त्या सगळ्यांचा सगळ्यांचीच मानसिकता बुद्ध होण्याकडे, तथागत बुद्धाच्या विचाराकडे आकृष्ट होताना दिसते आहे. पुढल्या काळामध्ये कदाचित संपूर्ण दलितांचा एक धर्म म्हणून बौद्ध धर्म कदाचित उदयाला येईल की काय असं वाटतं. आणि संपूर्ण दलितांचे, म्हणजे ते मुस्लिम दलित असतील, ख्रिस्ती दलित असतील, शीख दलित असतील, हिंदू दलित असतील, बौद्ध दलित असतील, सगळ्याच दलितांची, कुठल्याही प्रदेशातले असतील, कुठल्याही भाषेतील असतील, सगळ्यांची प्रेरणा एकच आहे, ती प्रेरणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा. आज संपूर्ण भारतामध्ये दलित साहित्य, महाराष्ट्रामध्ये दलित साहित्य नाही, महाराष्ट्राला वगळून, मराठीला वगळून संपूर्ण भारतामध्ये दलित साहित्य लिहिलं जात आहे. दलित साहित्याची चळवळ सुरू होते आहे, दलितांच्या संघटना काम करत आहेत. केवळ भारतातच होतं असं नाही, न्यूयॉर्कमध्ये सुद्धा सुजाता गिल्डा यांची एक आत्मकथा अँड अँट अमंग एलिफंट्स नावाची आत्मकथा प्रकाशित झालेली आहे. याशिका दत्त हिची आत्मकथा प्रकाशित झालेली आहे, आय एम कमिंग आउट ऍज अ दलित. आणि आपलं मला वाटतं नांदेडकरचं एक तरुण आहे, एन गे काहीतरी, ते दलित मॅटर असं एक पुस्तक आलेलं आहे. म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा बाबासाहेबांचे पुतळे उभारले जात आहेत, भारताच्या बाहेर सुद्धा दलित संघटित होत आहेत, भारताच्या बाहेर सुद्धा बाबासाहेबांच्या जयंती साजरा केला जात आहेत, आणि बाबासाहेबांच्या विचारांनी भारताबाहेर सुद्धा जे दलित आहेत ते आक्रमक होत आहेत आणि जातीव्यवस्थे विरुद्ध बोलत आहेत. म्हणजे आजचं जे दलित साहित्य आहे, आजचा जो दलित विचार आहे, तो बाबासाहेब प्रेरणी प्रेरित झालेला आहे. बाबासाहेबांचा विचार हा केवळ एका राज्यापुरता, एका भाषेपुरता मर्यादित नसून, आज संपूर्ण राष्ट्र आणि संपूर्ण विश्वामध्ये दलितांना उद्धारकर्ता विचार म्हणून पुढे येतोय. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच जातीयांताचा विचार आहे, आणि त्या विचाराने जातीविरुद्ध चळवळी उभ्या झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्राशिवाय, मराठी शिवाय भारतामध्ये आणि जगामध्ये दलित साहित्य विपुल पद्धतीने लिहिलं जात आहे. अनेक भाषेमध्ये अनेक लेखक लिहित आहेत, आणि मला एक मराठी लेखक म्हणून वाईट वाटतं की जे साहित्य, म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांची चळवळ झाली, फुले आंबेडकरांच्या प्रेरणेने जे महाराष्ट्रामधले जे तरुण भारावून दलित प्रांताची चळवळ केली, आणि त्याचबरोबर दलित साहित्याची चळवळ सुरू झाली. खरं तर दलित प्रांताची चळवळ ही दलित लेखकांनी त्या स्थापन केलेली चळवळ होती. झाल्या असो, ढसाळा असो, बागुल असो, दयापाल असो, अर्जुन डांगळे असो, या लेखकांनी दलित प्रांताची चळवळ सुरू केली. अरुण कांबळे असतील, प्रल्हाद चिदोलकर असतील, हे सगळे दलित लेखक होते, त्यांनी दलित प्रांताची चळवळ सुरू केली. ज्या मराठीमध्ये ज्या मराठीमध्ये दलित साहित्य सुरू झालं आणि संपूर्ण जगाचं आणि देशाचं लक्ष वेधलं, ज्या महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरची चळवळ सुरू झाली, संपूर्ण देशाचं आणि जगाचं लक्ष वेधलं, त्या महाराष्ट्रामध्ये, त्या मराठीमध्ये आज दलित साहित्य नाही, आज दलित पॅंथरची चळवळ नाही. आणि आज जे लिहित आहेत त्या लिहिणाऱ्या आज जे लिहित आहेत त्या दलित लेखकाच्या लेखनाला
कुठले नाव द्यावं ह्याच्या ह्याच्याविषयी वितंड वाद सुरू आहे. याला दलित साहित्य म्हणायचं नाही, याला आंबेडकरवादी साहित्य म्हणायचं, अशा पद्धतीचा एक वितंड वाद सुरू आहे. पण कुणीही कुठल्या विचाराने तरी या पुढल्या 30 वर्षाच्या लेखकाची समीक्षा करायला पाहिजे होते, तशा पद्धतीने समीक्षा होत नाही. पण या 30 वर्षामध्ये मी पुन्हा एकदा दलित साहित्याला अतिशय ताकदीनं पुढे घेऊन जाणारे लेखक म्हणून जी क्या आहे ना पुढे राकेश वानखडे हे प्रगतिशील विचाराचे लेखक आहेत, ते प्रगतिशील प्रवाहामध्ये काम करणारे लेखक आहेत, पण ते दलित जाणीवाने आंबेडकरी प्रेरणेने आणि संपूर्ण शोषिताची बाजू घेऊन येणारे लेखक आहेत जे के अनापुरे आणि राकेश वानखेडे. राकेश वानखेडे हा फार दमदार लेखक आहे. राकेश वानखेडे, प्रज्ञा दया पवार, संजय पवार आणि अशोक पवार, मी तीन पवारांचे नाव घेतले, संजय पवार, प्रज्ञा दया पवार आणि अशोक पवार, हे अत्यंत 3 ताकदीचे लेखक आहेत जे दलित साहित्यामध्ये लिहित आहेत. मला वाटतं या 5 लेखकांची जरी समीक्षा आज झाली, यांची याची यांची तुलना झाली, तर मला वाटतं नव्या नव्या लिहिणाऱ्या लेखकांना आश्वासन एक आश्वासक असं वातावरण निर्माण होऊ शकतं. मराठीमध्ये जी मराठीमध्ये दलित साहित्यामध्ये जी मरगळ आलेली आहे ती दूर होऊ शकते. पण असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीतल्या दलित लेखकांची चर्चा होते. आता आपल्याबरोबर उर्मिला पवार आहे, त्यांचं साहित्य पुस्तक हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आहे. अनेक दलित लेखकांची, दया पवार असतील, बाबुराव बागुल असतील, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, अनेक लेखकांची पुस्तकं इंग्रजीमध्ये आलेली आहेत, हिंदीमध्ये आलेली आहेत. ह्या सगळ्या लेखकांची आज राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आहे. महाराष्ट्राशिवाय भारत, महाराष्ट्राशिवाय विश्व, यामध्ये ज्या दलितांच्या चळवळी आणि दलित साहित्याच्या चळवळी होत आहेत, त्यासाठी इथल्या मराठी लेखकांच्या पुस्तकांचे जे अनुवाद झालेले आहेत ते मदत करत आहेत. खर तर मी म्हणेन की भारतातल्या दलित साहित्याला मराठीतल्या दलित लेखकांनी उजेड दिलेला आहे. मराठीतल्या दलित लेखकांनी, मराठीतल्या दलित साहित्याने संपूर्ण जगाला एक क्रांतीचा संदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर दलित साहित्य सुरू झालेलं आहे आणि फार जोमाने वाढत आहे. आणि प्रत्येक प्रदेशामध्ये दलित साहित्य संमेलन होत आहेत, दलित लेखकांच्या संघटना होत आहेत, अलीकडे लिटरेचर फेस्टिवल होत आहेत, म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवल होत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा दलित साहित्याची, आदिवासी साहित्याची, स्त्री साहित्याची आणि LGBT साहित्याची चर्चा होते. पण दलित साहित्याची महाराष्ट्रा बाहेर खूप चांगली चर्चा होते आहे आणि खूप दमाने लिहिणारे नवे लेखक आलेले आहेत. मला वाटतं की दलित साहित्य थांबलेलं नाही, उलट दलित साहित्याचा विस्तार झालेला आहे. दलित लेखक अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये, अनेक भाषेमध्ये, अनेक प्रदेशामध्ये लिहित आहेत. दलित साहित्य मराठीमध्ये निर्माण झालं असलं तरी संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगामध्ये व्यापलेलं आहे आणि याचं दलित साहित्य हे अतिशय समृद्ध, विस्तारलेलं आणि संपूर्ण संपूर्ण मानवतेला मानव अधिकारांची सनद देणार असं हे साहित्य आहे असं मला वाटतं. या निमित्ताने मी तुम्हाला काही वेळ दलित साहित्याची, दलित साहित्य भारतामध्ये दलित साहित्याचं काय वास्तव आहे, काय पद्धतीनं दलित साहित्य लिहिलं जात आहे याविषयी मी तुम्हाला माहिती दिली. मी दिलेली माहिती हीच योग्य माहिती आणि हीच खरी माहिती असं नाही, याशिवाय वेगळीही माहिती असू शकते, पण मला जी ज्ञात माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे. मला वाटतं मी इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या जाती धर्माचा अवलंब करणारे अशा बऱ्याच भारतीय दलित लेखकांचा वेध घेऊन भारतीय दलित साहित्याचं परिप्रेक्ष्य सिद्ध करण्याचा आजच्या व्याख्यानातून आपण प्रयत्न केलेला आहे.
तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, उत्तर भारत, बंगाली, हिंदी अशा आणि मराठी अशा अनेक भाषातील दलित साहित्यिकांची नोंद सर तुम्ही घेतलेली आहे. समकालीन भारतीय दलित साहित्य कुठे आणि कसे लिहिले जाते याचा एक धावता आढावा आजच्या व्याख्यानातून आपण मांडलेला आहे. मराठी दलित साहित्यात विद्रोहाचा जो तीव्र स्वर आहे तो अन्य भारतीय दलित साहित्यात नाही असे भारतीय दलित साहित्याचे वास्तव आपण प्रकट केलेले आहे. मराठी दलित साहित्याचा आढावा सुद्धा आपण घेतलेला आहे. आज न्यायालयाने दलित नावावर नकार खुली उमटवल्यामुळे त्याचे झालेले परिणाम सुद्धा विशद केलेले आहेत. दलित साहित्यातील साहित्याची आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आहे हे अत्यंत दखलपात्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या दलित साहित्याचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि पुढे सर्व दलित लेखकांचा धर्म हा कदाचित बौद्ध धर्म असेल असा आशावाद सुद्धा आपण व्यक्त केलेला आहे. आजचं दलित साहित्य हे मानवतावादाला कवेत घेऊन चालणारं एक सविस्तर, समर्थ, सशक्त असं साहित्य आहे असा एक निर्णय आजच्या व्याख्यानातून आपण दिलेला आहे. आपले खूप खूप धन्यवाद. या व्याख्यानानंतर जर कोणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते प्रश्न आपल्याला चर्चेसाठी घेता येतील. अपर्णा हो, एखाद जर दोन किती वाजले कोणी प्रश्न असतील चौकटीत तर 10 मिनिटं अजून आहेत. 10 मिनिट आहे हो, ठीक आहे. फार नाही, पण कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विषयांतर्गत काही विचारू नये. विषयावरच विचारावे. कसले कुठलेही प्रश्न विचारू दे. प्रश्न विचारायला आपण काय बंधन घालू नये. या विषयावर विचारलं तर अधिक चांगलं. जर कोणाला विचारायचं नसेल तर मीच काही माझी इच्छा आहे बोलायची. सुरू करा. तर मला असं वाटतं की सध्याच्या स्थितीत दलित लेखकाची फार महत्वाची भूमिका आहे, पण दलित लेखक ती भूमिका कितपत बजावतो आहे, म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी याचंही विश्लेषण केलं पाहिजे. कारण दलित लेखनाकडे जर पाहिलं आणि बऱ्याचदा ब्लॅक साहित्याबरोबर, निग्रो साहित्याबरोबर त्याची तुलना केली जाते, ब्लॅक पॅन्थर पोएट्स दलित पॅन्थरशी डायरेक्ट एक कनेक्शन जोडलं जातं. पण कादंबरीच्या क्षेत्रात जर पाहिलं 75 नंतर पर्टिक्युलरली, तर अशी खूप काही उपलब्धी झालेली दिसत नाही. आणि डॉक्टर शरणकुमार लिंबाळेंनी म्हटलं आहे की दलित साहित्य थांबलेलं नाही आहे, पण 85 नंतर अशी खूप उपलब्धी झालेली दिसत नाही. एखादं टोनी मॉरिसनचं सुला जसं, किंवा यु नो अशा पद्धतीची कलाकृती, किंवा हाप लीचं जसं टू किल अ मॉकिंग बर्ड, अशा सारखी कलाकृती आपल्याकडे इथे निर्माण होत नाही आहे. तर विषय अनेक आहेत लिहिण्यासारखे. मला नाही वाटत की कमतरता मुळीच आहे, पण कवितेच्या क्षेत्रातही तुम्ही पाहिलं तर फार असं जोर उरलेला दिसत नाही. म्हणजे विचारायला लागेल की जोर उरला आहे का, कारण माझ्या वाचनात जे येतं ते व्यक्तिगत अनुभवांपलीकडे काहीच दिसत नाही खरं तर. ज्या म्हणजे तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, सामाजिक भानावर ही जी दलित साहित्याची जी चळवळ उभी झालेली आहे, त्याचा कितपत संदर्भ किंवा उल्लेख आजकालच्या लिहिणाऱ्या लेखकांमध्ये मिळतो, हाही एक मोठा प्रश्न आहे. काही कविता इतक्या म्हणजे विचित्र वाटतात, बाबासाहेब तुम्ही जिवंत असते तर, किंवा बाबासाहेब तुम्ही परत या, अशा सारखे काहीतरी विपर्यास हास्यास्पद असे सूर लावताना तुम्हाला दिसतात. तर म्हणजे दलित रंगभूमीचं एकंदरीत जे दृश्य पाहिलं तर मला असं वाटतं की फार असं एनकरेजिंग नाही वाटत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी म्हणालो की माझ्या व्याख्यानामध्ये की मराठीतली पहिली 30 वर्ष म्हणजे पहिली 3 दशक जी सुरुवातीची आहेत ती फार पॉवरफुल होती. म्हणजे 90 पर्यंत जे दलित साहित्य लिहिलं गेलेलं आहे ते फार पॉवरफुल होतं. त्याची खूप चर्चा झालेली आहे आणि चळवळीचा एक
रसरस ते रसायन या काळामध्ये होतं. नव्वद नंतर जे लिहिले गेले, 90 ते 22 या 30 वर्षामध्ये जे लिहिले गेलेलं आहे ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शैथिल्य असलेलं आहे. या काळामध्ये चळवळ नाही आहे, या काळामध्ये दलित शब्दावर बॅन आलेला दिसतो, या काळामध्ये दलित साहित्याला विरोध झालेला दिसतो आणि बौद्ध साहित्य असलं पाहिजे, आंबेडकरवादी साहित्य असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे जी लिहिणारी मंडळी आहेत ती भाभावून गेलेली आहे. खर तर लिहिणाऱ्या मंडळी पुढे वैचारिक स्पष्टता असली पाहिजे, कसं लिहावं काय लिहावं हे सांगणारे धुरीण असले पाहिजेत. आमच्या काळामध्ये हे होतं म्हणून आम्ही लिहिलो. आजच्या काळामध्ये धुरीण नाही, आजच्या काळामध्ये दीड शाणे आहेत आणि वितंडवाद घालणारी माणसं आहेत. त्यामुळे नवीन लिहिणाऱ्या माणसापुढे पेच निर्माण झालेला, आपण काय लिहायचं कसं लिहायचं आणि काय लिहिलं तर आपल्याला काय नाव ठेवतील. मला वाटतं मराठीतलं जे वातावरण आहे, वातावरण जे आजचं आहे ते आश्वासक नाही आहे, भयप्रद आहे आणि मौन धारण करायला लावणार आहे. रसरसत असं वातावरण नाही. पुन्हा एकदा दलित पॅंथरचा वादळ निर्माण झालं पाहिजे. पुन्हा एकदा दलित साहित्याचा महापूर आला पाहिजे असं वाटतं. पण ही रोमॅन्टिक कल्पना आहे. मला वाटत नाही अशा पद्धतीचं काही घडेल. मला वाटतं अशा पद्धतीचं घडावं पण ते काही घडेल असं असं चिन्ह दिसत नाही. कारण संपूर्ण समाजामध्ये भरकटलेली माणसं मला खूप अलीकडच्या काळामध्ये दिसत आहे. आम्ही कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून आम्ही लेखन केलं, कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून आम्ही चळवळ्या मोर्चा लेखन पुढे घेऊन आलो आणि आज समाजामध्ये ट्रोल निर्माण होत आहेत आणि ते आपल्याच लेखकांना ट्रोल करत आहेत. असं जर झालं तर मला वाटतं की औदासिन्य समाजामध्ये निर्माण होऊ शकतं. मला वाटतं आपल्या लेखकांचं समर्थन केलं पाहिजे, आपल्या लेखकांची स्तुती केली पाहिजे, आपल्या लेखकाला खांद्यावर घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं एक उत्साही वातावरण निर्माण झालं तर मला वाटतं आंबेडकर प्रेरणेनी नवे लेखक लिहितील आणि फार उदंडपणे मराठी भाषेमध्ये दलित साहित्याचं पीक येईल आणि पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आणि संपूर्ण भारताला आंबेडकरी परिवर्तनाचा प्रकाश मराठी दलित साहित्य देऊ शकेल असं होऊ शकतं. पण समाजांनी काट टाकली पाहिजे, चळवळींनी काट टाकली पाहिजे आणि विचारवंतांनी थोड्याशा भूमिका समर्थनाच्या घेतल्या पाहिजेत, दलित लिहिणाऱ्यांच्या बाजूने बोलण्याच्या भूमिका घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. अजय हा कोणाला कोणी आहेत का बॉक्स मध्ये, काही क्वेश्चन आहे? नाही पाहते शोध पण मला नाही वाटत. इतरात सर दिसतात आहेत, कापगते सर सुजाता ते दिसतात आहेत. काही प्रश्न असल्यास कापगते सर. ठीक आहे. ते म्हणतात आहेत की जागतिकीकरणाच्या आजच्या बदलत्या आव्हानांच्या काळाचे दलित साहित्याचे आकलन नेमके कसे आहे? जागतिकीकरणामुळे फायदा झालेला आहे. आता त्याच्यामुळे म्हटलं की मला व्याख्यान द्यावं लागेल, नको हा प्रश्न, तुम्हीच काही बोला. मला वाटतं साहित्य अकादमीनी गेल्या 2 वर्षाआधी हा एक प्रयास केला की इंग्रजी दलित कवी जे आहेत त्यांचं एक त्यांनी स्वतंत्र असं सेमिनार हे केलं होतं. त्यात चंद्रमोहन माझा समावेश होता, अजून एक दोन जण होते. तर ती पहिलीच ती साहित्य अकादमीची ती हे दिसते म्हणजे प्रयास दिसतो दलित पोएट्स जे आहेत जे इंग्रजीत लिहितात त्यांना आणण्याची. तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की मोस्टली हे जे म्हणजे हा भाग तुम्ही पोएट्रीचा कव्हर नाही केला पण एक मला असं म्हणजे जस्ट इन्फॉर्म करावं असं वाटतं की याच्याही मध्ये जे पांढरपेशी म्हणजे एलिट जे आहे तो ते पुढे येऊ देत नाहीत. म्हणजे काही त्यामध्ये पण खूप अडचणी आहेत की दलित लेखक म्हटल्या की मग सडनली त्याला एका कॅटेगरीमध्ये एखाद्या बॉक्समध्ये बसवून त्याचं आकलन केलं जातं. इंग्रजी साहित्यात विशेष करून एखादा प्राध्यापक असो किंवा इंग्रजी कवी असो किंवा इंग्रजीत लिहिणारा असो त्या साहित्याला फार असं म्हणजे असं मार्जिनलाइज केल्यासारखंच त्याला केलं जातं. तर साहित्य अकादमीनी पहिल्यांदा हा प्रयास केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता पण त्यानंतर तिथेच थांबलं ते. तर कवितेच्या क्षेत्रात आहेत लिहिणारे लिहितात पण ते असं फार तुरळक म्हणजे मोठ्या मोठ्या जरी अँथोलॉजी
तुम्ही इंग्लिश मध्ये पाहिल्या तर त्यात एक टोकन इन्क्लुजन जे दिसतं ते दिसतं, म्हणजे असं फक्त नावापुरती एखादे दोन नावं टाकलेले, असं काही खूप मला असं नाही वाटत की लिहित नाही, खूप इन्क्लुजन दिसत नाही. जसं मराठी आणि इतर भाषांमध्ये झालंय तसं इंग्रजीचं झालेलं नाही. तर हे एक म्हणजे मी आणखीन एक मुद्दा मला मांडायचा आहे की आपण जेव्हा राष्ट्रीय दलित साहित्याविषयी बोलतो किंवा इंटरनॅशनल दलित लिटरेचरवर बोलतो, ते ओरिजिनली दलित लेखकांनी लिहिलेलं नसतं. अनुवादाच्या रूपाने जे साहित्य आलेलं आहे, म्हणजे अनुवादाच्या रूपाने जे साहित्य दलित साहित्य भाषांतरित झालेलं आहे, भाषांतरित झालेल्या दलित साहित्यामुळे एक राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर चर्चा निर्माण होते आहे. भाषांतरित दलित साहित्यामुळे वैश्विक पातळीवर एक चर्चा होती आहे. म्हणजे ज्या दलित लेखकांचं इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं आहे, केवळ मराठी लेखकांचंच साहित्य इंग्रजीमध्ये झालंय असं नाही, सगळ्याच भारतातल्या अनेक दलित लेखकांचं पुस्तकं इंग्रजीमध्ये आलेली आहेत आणि त्यांची सगळीच इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आहे. आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये दलित साहित्याचं भाषांतर झाल्यामुळे भाषांतर ही अत्यंत महत्व भाषांतराची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. दलितांच्या मध्ये सॉलिडिरिटी, दलितांमध्ये दलितांमध्ये ऐक्य, जे इतक्या भाषेमध्ये इतक्या धर्मांमध्ये इतक्या प्रदेशांमध्ये असलेल्या दलितांमध्ये आंबेडकरी प्रेरणा, क्रांतीची प्रेरणा, गुलामी विरुद्धची भावना निर्माण करण्याचं काम या भाषांतरामुळे झालेलं आहे. आणि सगळे दलित एकत्र येण्याचं काम या सोशल मीडियामुळं, या माहिती तंत्रज्ञानामुळे झालेलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि भाषांतर यामुळे दलित एकत्र येत आहेत, दलित दलितांचा स्वर एकत्र येऊन त्याची चर्चा होते आहे. म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर दलित साहित्याचा विचार करताना मला वाटतं की भाषांतर आणि माहिती तंत्रज्ञान याचाही विचार करणं गरजेचं आहे. या या दोन घटनांमुळे दलित साहित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं आहे. धन्यवाद. मजेदार हे आपण डिस्कशन आपलं सतत सुरू राहील. अजय आपण समारोपाकडे जाऊ आणि ठीक आहे तर ठीक आहे. अपर्णाच्या सूचनेनुसार आपण आता या आजच्या व्याख्यान म्हणजे 10व्या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्राच्या समारोपाकडे वळतो आहोत. ज्योतिताईंचीच एक कविता या क्षणी मला आठवते. मी निषेध तरी कितीदा नोंदवायचे, मी निषेध तरी कितीदा नोंदवायचे आणि व्रण कितीतरी आणि व्रण तरी किती गोंदवायचे. मी निषेध तरी कितीदा नोंदवायचे आणि व्रण तरी किती गोंदवायचे. अन्यायाविरुद्ध सतत बोलायचे, पण माझे बोलणे ही प्रश्नचिन्ह आणि न बोलणे तर महाप्रश्नचिन्ह. अशी एक मनातली अस्वस्थता आणि खदखद आपल्या शब्दातून व्यक्त करणाऱ्या ज्योतिताईंची कविता ही अतिशय मूल्यात्मक स्वरूपाची आणि चिरंतन राहणारी अशी आहे. त्यांची एक कविता मी वाचतो आणि नंतर आपण आभाराकडे वळू. ज्योतिता एका कवितेत म्हणतात, कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी, कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी. मी अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची निशाणी, इथल्या वस्त्यातील मणे भिजू देणार नाही धुमसत ठेवील पाणी पाणी. गाव पेटू लागलेली देईन मशाल हाती, अंधश्रद्धेचा काळोख पिऊन धर्म जागवणारे महंत मठाधीश तमाम साऱ्यांना सुरुंग लावीन. आता कोणताही डोंगर मला घालू शकणार नाही भीती, वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती, वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती. हे केवळ ज्योतिताई लांजेवार यांचंच मन सांगत नाही, समस्त दलित लेखकांची, समस्त परिवर्तनवादी लेखकांची ही भूमिका आहे. आज अतिशय सुंदर असं आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांनी दिलेलं आहे. उद्या या व्याख्यानाचं दुसरं पर्व, दुसरं पुष्प गुंफणार आहेत उर्मिला पवार. सन्मान्य उर्मिला पवार या सुद्धा दलित साहित्यातील एक विख्यात असं नाव आहे.
डॉक्टर ज्योती लांजेवार व्यक्तित्व आणि साहित्य या विषयावर त्या उद्या आपलं मत प्रकट करणार आहे. आज त्या इथे व्याख्यानाला जुळलेले आहेत. आज डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने स्मृती 10व्या स्मृती दिनानिमित्त ही जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे त्यातलं पहिलं पुष्प आज डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यासपूर्ण असं व्याख्यान देऊन आजचं पहिलं पुष्प गुंफलेलं आहे. डॉक्टर ज्योतिला अंजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज या ऑनलाईन व्याख्यानासाठी अनेक वेगवेगळ्या भागातून अनेक मंडळी जुळलेली आहेत. त्यात प्राध्यापक आहेत, अभ्यासक आहेत, ज्योतिताईंचे काही चाहते आहेत, अनेक रसिक आहेत आणि आता नव्या काळात अभ्यास करणारे काही होत करू असे विद्यार्थी सुद्धा जुळलेले आहेत. त्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. उद्याही सर्वांचा असाच प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की उद्या सुद्धा आपण सर्व आमच्या सोबत ऑनलाईन पद्धतीने जुळणार आहात. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस यांनी या व्याख्यानमालेचं औचित्य विशद केलं आणि ही व्याख्यानमाला आपण का आयोजित करतो आहोत, काय या व्याख्यानमालेतून अपेक्षित आहे हे आपल्या व्याख्यानातून मांडलं आणि उत्स्फूर्तपणे अशी चर्चा सुद्धा आज त्यांनी शेवटी या व्याख्यानाच्या शेवटी घडवून आणलेली आहे. त्या या प्रतिष्ठानच्याच आहेत, त्यांचं आभार मानणे काही औचित्यपूर्ण होणार नाही, पण तरी सुद्धा एक या विषयाला आणखी असा स्पॅन निर्माण करून देण्यासाठी जे काही त्यांनी प्रश्न उपस्थित केले ते अतिशय मोलाचे होते म्हणून त्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि सर्वांना पुन्हा उद्याच्या व्याख्यानासाठी 7 वेळ असेल आपली आजची, 7 ते 8:30 या वेळामध्ये पुन्हा सर्वांनी आमच्याशी जुळावं आणि उद्या जे व्याख्यान उर्मिला पवार यांचं होणार आहे त्या व्याख्यानात सहभागी व्हावं ऑनलाईन पद्धतीने असं मी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांना नम्रपणे आवाहन करतोय आणि डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचे पुन्हा एकदा आभार मानून आजचा हा या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचा समारोप इथे होतो आहे असं मी जाहीर करतोय.